यानंतर बातमी औरंगाबादमधील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येतील वाढीसंदर्भात. औरंगाबादमध्ये रविवारी आणखी 64 कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली आहे, त्यामुळे औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस स्थिती गंभीर होत चालली आहे. शनिवारी दिवसभरात औरंगाबादमध्ये 104 रुग्णांची नोंद झाली होती. सकाळी 90 आणि नंतर सायंकाळी 14 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यामुळे शनिवारी 104 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते, तर आज रविवारी आणखी 64 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2014 झाली आहे. जिल्ह्यात सध्या 731 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 1184 कोरोनाबाधित रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. 99 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू देखील झाला आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अजय देशपांडे. अजय, औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढते, काय अधिक अपडेट्स आहेत? हो नितीन, कारण औरंगाबादमध्ये जी कोरोनाबाधितांची संख्या वाढतीये, तर रविवारी दिवसभरात म्हणजे आज 64 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे आणि शनिवारी देखील 104 रुग्णांची वाढ झाली होती. पुणे मुंबई नंतर औरंगाबादमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, पण त्यामागचं महत्वाचं कारण असं आहे की टेस्टची संख्या वाढल्यामुळं ही रुग्णांची संख्या वाढते. मात्र असं जरी असलं तरी औरंगाबादमध्ये तब्बल 1184 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर उपचारादरम्यान 99 जणांचा मृत्यू झाला आहे. नक्कीच धन्यवाद अजय दिलेल्या या माहितीबद्दल. तर औरंगाबादमध्ये रविवारी आणखी 64 कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली आहे, त्यामुळे औरंगाबादमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत असल्याचं आता पाहायला मिळत आहे.